उठा हो विश्वासी आनंदी उल्लासी प्रभु पाशी धावा बेथलेमाशी राजा दूतांचा राहे आमा पाशी निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया देवालाम जो देवा पासुनी देव जन्मला ज्योतितील ज्योति प्रकाशला तो देह रूपी आमा दृश्य झाला निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया स्वामीला गरीब मेंढपे मेंढरे सोडूनी गुहे पाशी जाती उल्लासुनी तैसे चीजाबू आम्ही हर्षुबुनी निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया निष्ठेने आराधुया स्वामीला पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र मरिया देवाची माता जिला पहिलं शीर्षक इतिहासामध्ये देण्यात आलं चौथ्या शतकामध्ये ह्या पवित्र मरियेची देवाची माता म्हणून सण साजरा करीत आहे आणि अनेक वर्षापासून आपले पोप महोदय पोप सहावे पॉल ह्यांच्यापासून ही प्रथा सुरू झाली। हा 1 जानेवारीचा दिवस मरियेच्या मातृत्वाचा जो दिवस आपण साजरा करतो देवाची आई म्हणून, तर त्या दिवशी सर्व जगाला शांतीचा संदेश पोप महोदय देत असतात। पोप फ्रान्सिस यांनी यंदासुद्धा 2021 साली त्यांचा संदेश जगात शांतीसाठी दिलेला आहे। आपण मरियेकडे खास विनंती करू की जगामध्ये शांती नांदावी। ह्या कोरोना COVID-19 ह्या महामारीमध्ये आपण सापडलेले असताना आपली एकमेकांबद्दलची आस्था आपण जास्त दाखवायला पाहिजे। आपण स्वार्थी बनता कामा नये, आपण अगदी मोकळ्या मनाने ह्या दिवसामध्ये एकमेकांना सहाय्य करण्यास धावलं पाहिजे आणि ही शांती जगामध्ये पसरावी म्हणून आपण आजच्या मिसेमध्ये प्रार्थना करू। सुरुवातीलाच आपण ह्या पवित्र रहस्यात भाग घेण्यासाठी पात्र व्हावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। हे प्रभू येशू, तू सर्व समर्थ परमेश्वर आणि शांतीचा राजपुत्र आहेस। प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा। हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस। ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा। हे प्रभू येशू, तू मनुष्य झालेला शब्द आणि पित्याचे ऐश्वर्य आहेस। प्रभो दयाळा दया करा,
प्रभु दयाळा दया करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। परमैशाला स्वर्गात कौरव सज्जनना देवा शांती देवो आम्ही तव स्तुती करितो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करितो रे सेवा महिमा होगावा मुखे नित प्रभु देव पिता प्रभु परमेश विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली नमुनि मान हो तो ऋणवंत तुचि भगवंत तोर जगी प्रभु जगदीश प्रभु येशु ख्रिस्ता एकुल त्यासुता गुणवंता जनक नंदन परमेश कुकरा प्रभु दुख हरा परमेश दयेचा सागर जग पपहारी दया मावरी करी त्वरा पतित पावन जग पपहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्या जाऊजव्या हताशी तुझे अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझे कठोर येशु ख्रिस्त परमैशाला स्वर्गात गौरव सज्जनना देव शांती देवो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु आमच्या स्वर्गीय बापा मरियेचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू आम्हाला जीवन आणि तारण मिळवून देतोस। कुमारी मरिया हिची थोरवी आम्हास कळून येवो आणि तिच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हास नित्य लाभो। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन। परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्रायल लोकांस आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ व तुझे संरक्षण करू, परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देऊ। या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन। हा प्रभूचा शब्द आहे। आपला प्रतिसाद। हे देवा आम्हास आशीर्वाद दे, देवा आम्हास आशीर्वाद दे। हे परमेश्वरा आम्हावर दया कर, आम्हास आशीर्वाद दे, तू आपला मुख प्रकाश आम्हावर पाड, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा
सर्व राष्ट्रास तू सिद्ध केलेले तारण समजावे. प्रतिसाद, हे देवा आमास आशीर्वाद दे. राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस. हे देवा आमास आशीर्वाद दे. हे देवा, हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. देव आम्हास आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो. प्रतिसाद, हे देवा आम्हास आशीर्वाद दे. पौलाचे गलतीकरांस पत्र, यातून घेतलेले वाचन. काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्रीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहा म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमचे आमच्या अंतकरणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसी आहेस. हा प्रभूचा शब्द आहे. वाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव प्राचीन काळी निरनिराळ्या मार्गे संदेष्ट्यांद्वारे आमच्या पूर्वजाशी बोलला, परंतु ह्या अंतिम काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आम्हा बरोबर बोलला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्या मेंढपाळांना सापडली. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले. आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, संत लूक ह्याने शब्दांकृत केलेले प्रभूचे शुभवर्तमान स्वतः संत लूक मरियेच्या अगदी घनिष्ठ नाते संबंधात राहून मरियेकडून त्याने व्यक्तिशः लक्षपूर्वक माहिती मिळवून आपल्याला सांगत असल्याची खात्री आपल्याला मिळते. प्रभू येशूच्या जन्मापूर्वीपासून परमेश्वर पित्याच्या तारण योजनेमध्ये पवित्र मरिया संपूर्णपणे सहभागी झाली होती. पार पडत असलेल्या प्रत्येक घटनेचे पवित्र मरियेने बारकाईने निरीक्षण करून त्यावर सखोल चिंतन आणि मनन करून ती प्रत्येक घटना आपल्या अंतःकरणात मरियेने साठवून ठेवली. दूर उभी राहून निष्क्रिय बघ्यांची भूमिका न घेता मरिया घडत असलेल्या सर्व लहान मोठ्या घटनांची देवाला लाभलेली जवळची सहकारी
झाली होती। पवित्र मरिया ख्रिस्त सभेची सर्वात पहिली श्रद्धावंत, म्हणून तिची साक्षी, खुद्द देवाची माता म्हणून आज आपणापुढे ख्रिस्त सभा ठेवते। परमपित्याचा एकमेव पुत्र प्रभू येशू ह्याच्या गडद मानवी परिस्थितीचे चित्र संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात अधोरेखित करतात। पृथ्वीवरील मानवाच्या सखोल जीवनामध्ये प्रवेश करून त्या मानवी जीवनाचा पूर्णपणे भाग बनून पाप सोडून इतर सर्व बाबतीत प्रभू येशू देवाच्या बिनाअट प्रीतीला प्रत्येक मानवासमोर वास्तवामध्ये आणतात। एखाद्या माणसाने प्रवासाला निघून जीवनाचा सूक्ष्म व परिपूर्ण शोध घेण्यासारखे श्रद्धेचे जीवन असते। पवित्र आत्म्याद्वारे प्रभू ख्रिस्ताच्या सोबतीत हा प्रवास मरियेचे उदाहरण घेऊन आपण करायचा असा उपदेश ख्रिस्त सभा आपणाला करते, त्यामुळे श्रद्धेला बळकटी आणि तीव्र सखोलता प्राप्त होते। मनन आणि चिंतन नुसता एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडून द्यायचा नाही, मनन आणि चिंतन करायचं। ताण आणणारे असे भासणारे आपले रोजचे जीवन मग आपल्याला मोकळं झाल्यासारखं वाटते, जीवनाचा अर्थ कळायला लागतो, घडलेल्या गोष्टींचा मग त्या चांगल्या वाटत वाईट वाटत असत, परंतु आपल्याला मन मोकळे झाल्यासारखे वाटते, कारण देवाच्या शब्दाच्या प्रकाशामध्ये जीवनाला अर्थ मिळतो। रात्रपाळी करून त्या मेंढराच्या कळपाची राखण करणारे रंजले गांजले आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी परमेश्वराचे अद्भुत कार्य अनुभवतात। असे हे श्रद्धेचे जीवन आहे। श्रद्धा ही एक प्रक्रिया असते, फेथ इज अ प्रोसेस, आणि म्हणून अप्स अँड डाउन्स, जीवनात कधी बरे वाईट येणारे अनुभव, जीवनामध्ये कधी प्रकाशाने उजळलेले तर कधी गडद अंधारात आपण आहोत असा जो आपल्याला अनुभव येतो, हा श्रद्धेचा रोजचा प्रवास परमेश्वराच्या मार्गावर आशा न गमावता पुढे जात मार्गक्रमण करीत राहायचे, हे आपली मरिया माता, परमेश्वराची माता आपल्या सोबतीला राहून आपल्याला शिकवत असते। तिने तसंच केलं। प्रत्येक माणसाचा चेहरा अंतर्बाह्य बदल घडवून सतेज, उत्साही आणि आल्हाददायक कसा ठेवायचा हे आपण मरिया कृतज्ञतेने प्रभूची आई मरिया हिच्यापासून शिकावे। स्वतः ख्रिस्ताचा चेहरा दारिद्र्यामुळे असह्य वेदनांनी चेंगरलेला, दुःखाने ख्रिस्ताचे रूप बिघडून गेलेले आणि क्लेश भोगाने कुरूप बनलेले झाले हे मरियेने स्वतः बघितले, पण तिची श्रद्धा डळमळली नाही। तिच्या पुत्राच्या चेहऱ्यावर बघून ती निराश झाली नाही। त्याच प्रभू ख्रिस्ताच्या रक्तबंबाळ झालेल्या प्रभू ख्रिस्ताच्या चेहऱ्याचे प्रकाशकिरण जणू आज वाळीत टाकलेले अनेक भुकेले, कष्टी, भाराक्रांत ह्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसतात। पण परमेश्वराची माता मरिया हिची मध्यस्थी आपल्या रोजच्या जीवनात व आपल्या जगात तिच्या पायाशी अविरत आपण मागूया। तिची प्रेरणादायक आदर्श तिचा प्रेरणादायक आदर्श आपल्या समोर ठेवूया। आमेन। आपण सर्वजण आपल्या श्रद्धेचे प्रकटीकरण आता जाहीर करूया। स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो, आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो। तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर। तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे। तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला, तो
तो पवित्र आत्म्याच्या योगाने मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, या काळात आमच्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आम्हामध्ये प्रकट झाले आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यांवर नव्हे तर अखिल मानवजातीवरील त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पवित्र देवमातेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तिचे अनुकरण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारे आपले पोप फ्रान्सिस कार्डिनल्स, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो फादर्स व व्रतस्थ ह्यांना प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र मरियेने स्वतःची इच्छा बाजूला सारून परमेश्वराची इच्छा प्रमाण मानली. तिच्याप्रमाणे आम्हाला देखील करता यावे आणि आपल्या कुटुंबात, शेजारात व समाजात आपल्या प्रत्येकाद्वारे नवीन व सर्जक कार्य घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 2020 साल सरले आहे. 2021 साल उजाडले आहे. मागील वर्षात परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ह्या नवीन वर्षातील प्रत्येक दिवस आपल्याला ईश्वरी प्रेम, शांती व आरोग्य संपन्नतेत जावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमची प्रार्थना आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर इलाज करणारे तज्ज्ञ, सेवाभावी कार्यकर्ते, विविध अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती आदी सर्वांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा आणि कोरोना विषाणूमुळे निधन पावलेल्या व्यक्तींना स्वर्गीय सुख लाभावे. त्याचप्रमाणे येशू घातलेल्या लसीद्वारे कोरोनावर विजय मिळवता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना. आपल्या सर्व वयोवृद्ध, आजारी, दुःखी, अनाथ, दिव्यांग व गरजवंत व्यक्तींना प्रभूचा गुणकारी स्पर्श लाभावा आणि पवित्र देवमाता मरियेची नजर व कृपासावली त्यांच्यावर सतत असावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना. थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक व कौटुंबिक तसेच या नूतन वर्षातील आपले हेतू सफल व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, प्रेमाने आणि आपले कौमार्यानं गमावता मरियेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जन्म दिला. मरियेला आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ who humbled himself to share in our humanity.
हे विश्वाच्या प्रभु परमेश्वरा, तू सुगंधित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत। द्राक्ष विरेने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो। परमेश्वर सदैव सुगंधित असो। माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा। हे प्रभो आमच्या स्वर्गातील बापा, आमच्या तारण कार्याच्या आरंभाचा उत्सव आम्ही या काळात साजरा करीत आहोत। देवमाता मरिया हिच्या सणाच्या ह्या पवित्र दिवशी आम्हाला पूर्ण तारणाचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो। तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्य कुमारी मरिया ही देवाची माता हा सोहळा साजरा करत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात आणि तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभु वरा, तुझा गौरवे अखंड भरली पुनित जाहली स्वर्ग धरा। जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा। पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, परमाईशाचा पावन नावे एत धन्य तो जनांतरा। जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा। पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। हिदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। हिदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनू। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन
करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवाची माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. The mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ, Son of the living Lord, by the will of the Father and the work of the Holy Spirit, through your death give life to the world. Free me by this your most holy body and blood from all my sins and from every evil. Keep me always faithful to your commandments and never let me be parted from you. जगाची पापे दूर करणारा हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुगे सारखाच आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, पवित्र कुमारी मरिया ही ख्रिस्ताची तशीच ख्रिस्त सभेचीही माता आहे असे आम्ही घोषित करतो. तिच्या पुत्राबरोबर झालेल्या आमच्या ऐक्यामुळे आम्हाला तारण प्राप्त होवो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मानद नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना तुझ्या प्रीतीचे वरदान प्राप्त होवो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो, राखिती इत क्यात आकाशांत दूत गीत मानती. ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो, Excelsis Deo. Az ratri Betlemat tarnara janmala, shanti hovo manasat stotrastava devala. In excelsis Deo, gloria. In excelsis Deo.